ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद, 12वी धरणातील पाणी साठ्याच्या नियोजनासाठी पाणी कपात, महाराष्ट्र विकास महामंडळाचा निर्णय। आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग 19 जूनपासून बंद होणार, पुणे विभागाकडून प्रसारित होणारे मराठी बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर वृत्त विभागाकडे सोपवण्याचा प्रसार भारतीचा निर्णय। कणकवली जवळचा ओसरगाव टोलनाका आजपासून सुरू, सिंधुदुर्गातल्या वाहनांना टोलमाफी मिळायला हवी, सर्वपक्षीयांची भूमिका। धुळ्याच्या मोगलाईमधील मंदिरात नव्याने सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार, 3 दिवसांपूर्वी मूर्तींची झाली होती विटंबना। शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांना स्वतंत्र आरक्षण देणे कठीण, आरक्षण दिल्यास 50% मर्यादेचे उल्लंघन होईल, राज्य सरकारची उच्च न्यायालयात भूमिका। बिपरजॉय चक्रीवादळ उद्या संध्याकाळी गुजरातच्या किनाऱ्यावरती धडकणार, 30,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं, एनडीआरएफ आणि लष्कर सज्ज। बिपरजॉय चक्रीवादळ उद्या संध्याकाळी गुजरातच्या किनाऱ्यावरती धडकेल, हवामान खात्याचा अंदाज। तर पुढच्या 48 तासात मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक आणि नंदुरबारमध्येही पावसाची शक्यता। राज्यातल्या अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, मुंबईच्या अंधेरी, जोगेश्वरी, गोलेगाव, विलेपार्ले परिसरात पाऊस, नागरिकांची उकाड्यामधून सुटका। पालघर जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी, काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यातल्या नानापेठ विठ्ठल मंदिरातनं लोणी काळभोरच्या दिशेनं प्रस्थान, संत तुकोबांची पालखी आज लोणी काळभोरमध्ये मुक्कामी असेल। पुणे मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान, ज्ञानोबांची पाऊली पालखी सासवडच्या दिशेनं मार्गस्थ। बियाणांच्या गोदामांवरती टाकण्यात आलेल्या धाडींसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं, धाडी दरम्यान खासगी व्यक्ती उपस्थित कसा, सत्तारांना सवाल। शिवसेनेकडनं कालच्या जाहिरातीमध्ये दुरुस्ती, आजच्या जाहिरातीत शिंदेसोबत फडणवीसांचा फोटो तर वरच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, नरेंद्र मोदी आणि अमित शहांचेही फोटो, लोकप्रियतेची टक्केवारी सुद्धा बेरीज करून मांडली। बाळासाहेब ठाकरेंबाबत शिंदेचं प्रेम हे केवळ ढोंग आहे, जो बाळासाहेबांचा झाला नाही तो मोदींचा कसा होईल, शिवसेनेच्या जाहिरातीवरनं सामनातल्या अग्रलेखात शिंदेंवरती बोचरी टीका। सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे या आशयाची जाहिरात, मुख्यमंत्रीपदासाठी 26.1% जनतेची शिंदेंना तर 23.2% जनतेची पसंती फडणवीसांना असल्याचा जाहिरातीत उल्लेख, भाजपमधनं नाराजीचा सूर। काल वृत्तपत्रामध्ये छापण्यात आलेल्या जाहिरातीशी शिवसेनेचा संबंध नाही, वादग्रस्त जाहिरातीवरती शंभूराज देसाईंची सर्वासर्व तर जाहिरात राज्य सरकारनंही काढली नसल्याचं शिंदेंकडनं स्पष्ट। मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे काल तातडीनं दिल्लीत, जाहिरातवादाच्या पार्श्वभूमीवर आज कुणाला भेटणार याकडे लक्ष। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात मनसेकडनं अभिषेक, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पहाटेच गजानन मंदिरात उपस्थित। भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची नाशिकमधली सभा पुढे ढकलली, 26 जूनला नड्डा नाशिकमध्ये येण्याची शक्यता, आगामी लोकसभा निवडणुका, मोदी सरकारची 9 वर्षांची वर्षपूर्ती, विविध विषयांच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये सभा होईल। मुंबई पुण्यासह 7 शहरांसाठी केंद्राच्या आपत्ती निवारण योजना, अमित शहांची घोषणा, राज्यांमध्ये अग्निशमन सेवेच्या विस्तारासाठी आणि आधुनिकीकरणासाठी 5,000 कोटींची मदत दिली जाईल। के चंद्रशेखर रावांच्या बीआरएसची विदर्भात एंट्री, अमरावतीमध्ये ठिकठिकाणी लागले बीआरएस पक्षाचे बॅनर्स। शिर्डी आणि चिमूर इथे नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर, शासकीय कामं अधिक गतिमान होणार असल्याची महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया। माझाच्या स्टिंग ऑपरेशन नंतर कृषी मंत्र्यांची कारवाई, बोगस बियाणं विकणाऱ्या 5 दुकानांचा परवाना रद्द, कृषी मंत्र्यांकडनं शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांक जाहीर। प्रतिबंधित असलेल्या बीटी बियाणं विकणाऱ्यांवरती यवतमाळ पोलिसांची कारवाई, राळेगावच्या रिधोरा फाट्यावरती 3 जणांना अटक, 1,42,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त। बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याकडनं ऑरेंज अलर्ट जारी, गुजरातमधील मांडवी आणि जखाऊ बंदराजवळ 150 किलोमीटरच्या वेगानं वादळ धडकण्याची शक्यता, 16 जूनपर्यंत मुसळधार पावसाचाही अंदाज। बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांची गुजरातच्या समुद्रात गस्त। अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1,500 कोटींची मान्यता, राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय,
तर 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतही वाढ। नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडनं नीट यूजी 2023 परीक्षेचा निकाल जाहीर। 99.99% वरुण चक्रवर्ती देशात पहिला तर राज्यात अनिकेत श्रीवास्तव अनिकेत रवीनं पटकावला पहिला क्रमांक। पंढरपूर शहरातील 115 धोकादायक इमारतींना नगरपालिकेनं दिला नोटिसा, या ठिकाणी भाविकांनी निवास करू नये पालिकेकडनं आवाहन। जय श्रीरामच्या घोषणा दिल्यामुळे 6 विद्यार्थ्यांचं शाळेतनं निलंबन। वाशीच्या सेंट लॉरेन्स शाळेतला प्रकार, विद्यार्थ्यांचं निलंबन मागे न घेतल्यास ठिय्या आंदोलन केलं जाईल, पालक संघटनेचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।